मित्रांनो तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बुद्ध हे भारतीय तत्वज्ञ व बौद्ध धम्माचे संस्थापक होते शाक्यगण राजाचा राजा शुद्ध धन व त्याची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या नावानेही ओळखले जाते राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले यशोधरा व सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्रही झाला बुद्ध हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाश एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी प्रयत्नांनी मिळवली आहे आज सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत आशिया खंडात तर बौद्ध धम्म हा मुख्य धर्म आहे जगातील पहिल्या शंभर अत्यंत महान विश्व मानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी येतात आचार्य रजनीश म्हणजेच ओशो बुद्धांबद्दल म्हणतात की बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केलेला नाही शक्य मुनी म्हणजे शक्यांचा मुनी हे गौतमाचेच दुसरे नाव हा बौद्ध धम्माचा मुख्य स्तंभ त्यांची जीवन कहाणी त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्त केल्या गेल्या त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण चारशे वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्यांचे बालपण गेले ती कपिल वस्तू राजधानी सध्याच्या नेपाळमध्ये आहे गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती त्यांचे राज्य प्रजासत्ताक होते बौद्ध साहित्यानुसार त्यांचे पिता राजा शुद्धधन शक्य या कोशल प्रांताचे राजे होते लोककथेनुसार शुद्धधन हे नागवंशीय इश्वाकू घराण्याचे वंशज होते राजा धनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई शाक्यानुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनी मधील एका शाल वृक्षाखाली प्रसूत झाली सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायाचे निधन झाले बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मताच प्राप्त झालेले सिद्धार्थ सुखात वाढत होते जन्मदात्या मातेच्या जागे त्यांचे पालन पोषण त्यांच्या मावशीने म्हणजे गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले तिची माया नोकर चाकर गजांत वैभव आणि अशा जणू काही कोटच राजा शोधनाने त्यांच्या बहुताली उभा केला होता राजाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजा बनवण्याचा चंगच बांधला होता दैन्य दुःख ताप त्रास वेदना यांचा त्यास वाराही लागू नये धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यांच्यापासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धधनाची पितृसुलभ इच्छा होती सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धधन राजाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला या तिने एका मुलास जन्म दिला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले सर्व संघ परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला या संन्याशाला मगध देशाचा राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्यांना आपले सिंहासन नजर केले त्यास नकार नकारदेश सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशास देण्याचे वचन दिले ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व करले अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांचाही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले कठोर तपस्या केली आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता सन पूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण असे म्हणतात ज्ञान प्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण असे म्हणू लागले बुद्ध ही व्यक्ती ती ज्ञानाची अवस्था आहे बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्व सांगितली त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धम्म वाढीस लागला तथागत बुद्धांनी स्वतः इसवी पूर्व सहाव्या शतकामध्ये जवळपास एक लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर आत्मा कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाचे या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य प्राणी दुःख दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत हे सर्व जग दुःखाने भरले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या सेकंड चॅनलवर भीम जयंतीचे व्लॉग आले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा इथे दिसत असतील चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्धाय जय भीम जय भारत